प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रेम देवाचं वचन सांगतं त्या ठिकाणी कि जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगात येण्याचं कारणच आहे की तुम्हाला आणि मला आनंद प्राप्त व्हावा. आणि म्हणून देवदूतांनी संदेश दिला की जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि ती सुवार्ता अशी आहे की तुमच्यासाठी खुद्द देव देह रूप धारण करून आलेला आहे. येशू या नावाने देव खुद्द आपल्यासाठी स्वर्ग सोडून या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी देवदूत सांगत आहे की जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. हालेलुया. माझ्या प्रेम कदाचित आज तुम्ही दुःखात असेल, तुम्हाला वाटत असेल की 25 डिसेंबरची दिवस आलेला आहे आणि म्हणून आम्हाला ख्रिस्त येशूचा जन्मदिवस साजरा करायचा आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियानो की त्या ठिकाणी तुमचं दुःख असेल, तुमचं कष्ट असेल, तुमच्या जीवनात प्रश्न असतील, पण जर आज देवाने दिलेला आनंद तुम्ही स्वीकारला तर तुम्ही ह्या सगळ्यामध्ये ओवरकम होणार आहे. हालेलुया हालेलुया. कारण परमेश्वराची इच्छा मनुष्य जातीसाठी हीच आहे. माझ्या प्रियानो बायबल आम्हाला उत्पत्तीच्या 3 अध्यायामध्ये सांगत की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला. देवाने आपला पवित्र श्वास मनुष्यामध्ये फुंकला आणि त्या ठिकाणी मनुष्य जीवधारी झाला. तुम्ही नेहमी देवाचं प्रतिरूप तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचं